नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल, परंतु देशसेवा, समाजसेवा आणि कर्तव्य म्हणून सर्वांना शेअर नक्की करा, कारण विदेशातील पर्यटकांनी सुद्धा आपल्या देशातील या वाईट सवयीवर टीका केलेली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अस्वस्थतेतून बनवलेला आहे. एक अतिशय घाणेरडी आणि वाईट सवय मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर व्हिडिओमध्ये जी घटना आहे ती कुणालाही चीड आणणारीच आहे. शिवाय अशी चीड तुम्हालाही कधी ना कधी आलेली आहेच, किंवा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशी वाईट सवय असेल आणि तशी कृती तुम्ही नकळत कधी ना कधी केली असेल, तर तुम्हीसुद्धा कोणाच्या तरी मनस्तापाचे कारण बनलेले आहात. अशी घाणेरडी आणि वाईट सवय तुम्हाला असेल तर समाजासाठी आणि देशसेवेसाठी त्या गोष्टीत आजपासूनच बदल करा. मित्रांनो, मी तुम्हाला शिकवत नाही, तर हे सर्व तुम्हाला मी स्वतःच्या निरीक्षणावरून सांगत आहे. आपल्याला पटेल अशी मी आशा करतो. मित्रांनो, ऑल मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा, आणि व्हिडिओ नाही आवडला तरीसुद्धा मित्रांनो एक कर्तव्य म्हणून इतरांना नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण सर्वजण बाईक किंवा स्वतःची कारने प्रवास करतो, कधीकधी सार्वजनिक वाहतुकीचा प्रवासासाठी वापर करतो. हे करत असताना अनेक जण अतिशय घाणेरडी आणि देशाला मलिन करणारी आणि केळसवाणी गोष्ट करतात, आणि ती म्हणजे मागचा पुढचा विचार न करता पान, गुटखा किंवा इतर कुठल्याही कारणाने थुंकतात. थुंकताना आपल्या मागे एखादा इतर कुणी बाईक किंवा सायकलवर किंवा पैदल प्रवास करत आहे याचेही भान राहत नाही. प्रवास करणारा जर थुंकला तर हवेमुळे मागच्या बाईकवर त्याचे ड्रॉप्स जातात. बसमध्ये प्रवास करताना खिडकीतून बिंधासपणे बाहेर थुंकले जाते. बसच्या पाठीमागे प्रवास करणाऱ्यावर केळसवाणा प्रसंग ओढावतो. किंवा महागड्या कारने प्रवास करणारासुद्धा काच खाली करून विचित्रपणा आकारताना तुम्हीसुद्धा अनेक वेळा पाहिले असेल. काय म्हणालेला? हा व्हिडिओ आपण पाहत असाल आणि आपल्याला अशी सवय नसेल तर आपले अभिनंदन, आणि जर आपणही अशी गोष्ट न कळत करत असाल तर आजपासून त्यात बदल करू असं स्वतःशी आग्रह धरा. आणि असं जर तुमच्या बाईकच्या पुढे कुणी करताना दिसेल तर त्याला नक्की लक्षात आणून द्या. ही एक चळवळ समजून प्रत्येकाने ठरवल्यास विनासायास एक दिवस असा येईल की हे सर्वजण अशी गोष्ट करताना आपल्याला दिसणारच नाहीत. कोरोना असो की आणखी कुठलेही आजार असो, अशा वाईट सवयीमुळे या आजारांना पसरण्यास मदतच होते. मित्रांनो, 5,000 रुपये दंड भरून सुधारणा होतच नसते, कारण सुधारणा तेव्हाच होते जेव्हा आपण मनावर घेतो. मनावर घेतल्याने हे सर्व शक्य होणार आहे. त्यामुळे आजपासून स्वतःची काळजी घेऊ, आणि कुणी असं करत असल्यास त्याला लक्षात आणून देऊ. मित्रांनो, एक प्रयत्न करून तर पाहू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा, आवडला नसेल तरीसुद्धा इतरांना पाठवा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. मित्रांनो, पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.